जींशी संवाद साधणार आहोत. नमस्कार पंडितजी, आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर सगळ्यात आधी तर तुमचे आभार मानले पाहिजे. गान गुणगान पुस्तक तुम्ही आमच्यासाठी ते लिहिलं आणि घेऊन आलात याबद्दल. जनरली असं होतं की संगीताच्याबद्दलचं पुस्तक म्हटलं की बऱ्याचदा ज्यांना गाण्याचा फार खोल अभ्यास नाही आहे अशांना गाण्याविषयीचं पुस्तक खूप बोजड होऊन जातं. बऱ्याचदा असं होतं की लेखक फार महत्त्वाचं काही सांगत असतो पण ते म्हणजे ते इमॅजिन करून ते पचवून रिचवून अंगात मुरवून घेणं वाचकाला शक्य होतच असं नाही. तर ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आणि मी असं खरं तर पहिलं पुस्तक बघितलं की ज्याच्यामध्ये जे आपण म्हणतोय त्याचा दाखला देण्यासाठी QR कोड तुम्ही दिलेले आहेत आणि त्यामुळे ते सगळे अनुभव गाण्याचे जे बारकावे तुम्ही सांगताय ते प्रत्यक्ष ऐकायला वाचकांना मिळतात आणि हा फार अनुभव जो आहे ते वाचणं आणि ऐकणं खूप रंजक आणि समृद्ध करणार. मला वाटतं संगीत विषय पुस्तकात हा प्रथमच झालेला प्रयोग आहे कदाचित, म्हणजे भारतात कदाचित जगात मला माहिती नाही, पण असा खूप अनोखा असा हा प्रयोग होता आणि ते सगळं करावं असं तुम्हाला वाटलं याच्याबद्दल खरं तर सगळ्या मराठी वाचकांच्या तर्फे त्यांना तुम्ही समृद्ध करताय म्हणून आभार. पण मग त्यातला पुढचा अर्थातच की तुमच्याकडे इतका अनुभवांचा खजिना आहे. हल्लीचा काळ जो आहे तो YouTube वरून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक तोही वापर करता आला असता YouTube च्या माध्यमातून, पण मुळामध्ये पुस्तक लिहिण्याचं कधी कसं आलं डोक्यात, काय निमित्त काय घडलं? नाही, एक तर माझ्या बालपणाकडे तुम्हाला थोडं घेऊन जातो की वडिलांचा संगीतविषयक दृष्टिकोन अतिशय उदारमतवादी होता, त्याच्यामुळे शास्त्रीय संगीतच तू शिक किंवा घरात शास्त्रीय संगीत चालू आहे आणि त्याच्यात संस्कार झाला असं नाही झालं. म्हणजे माझं त्याकाळचं स्टेपल फूड बिनाका गीतमाला किंवा विविध भारती हेच होतं असं पुस्तकात मी दिलं आहे. पण नंतर असं असं लक्षात आलं की सुगम संगीत हा एक फार उत्तम श्रेष्ठ गायन प्रकार आहे पण तो पूर्वनिश्चित आहे, प्री कंपोज्ड आहे. कोणीतरी फार उत्तम लिहिलं आहे कोणीतरी आणि ते मुळात त्या सिनेमातल्या सिच्युएशन करता लिहिलं आहे. स्टोरी लाईन कंटिन्युएशन हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. मग कोणीतरी ते फार उत्तम स्वरबद्ध केलं आहे, कोणीतरी ते फार उत्तम गायलं आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल सुगम संगीताच्या कार्यक्रमाला वन्समोर दिलं की ते पहिल्यापासून परत सुरू करतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या गाण्याबद्दल काय वाटतं आहे हे अभिव्यक्त करायला तिथं स्कोप नाही आहे. म्हणून सुगम संगीत हे एकदा ऐकून ते लगेच शिळं झालं, त्याच्यात पुन्हा ते पुन्हा पुन्हा उलगडण्याची प्रोसेस त्यात होत नाही हे कळायला माझे तेव्हा काही केस पांढरे झाले नाहीत पण बरीच वर्ष निघून गेली. आणि ही क्रिया जिथं होते, ह्या क्रियेला जिथं वाव आहे, ते आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे ख्याल जॉनर हे आपण शिकायला पाहिजे अशी माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली आणि मग त्या दृष्टीनं संगीताचा प्रवास सुरू झाला. आणि तो सुरू झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हा स्वतःच्या व्यक्तिगत संवेदनांना किंवा स्वतःच्या रचना सौंदर्याला, आपल्याला जी रचना करावीशी वाटते त्याला वाव ह्या संगीतात आहे. त्याचं कारण म्हणजे या उत्तर हिंदुस्थानी ख्याल संगीताची तालक्रिया जी जगाच्या पाठीवर युनिक आहे. कारण केवळ या संगीताच्या ताल प्रकारामध्ये तालाचा पहिला भाग आणि दुसरा भाग ज्याला सांगीतिक परिभाषेत खाली भरी म्हणतात. तर एकदा माझ्यावर असा एक दुर्धर प्रसंग ओढवला होता की स्पीक मेकॅनी म्हणजे 7-8 कार्यक्रम आयोजित केले होते वेगवेगळ्या कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये जिथं हिंदुस्थानी संगीताचा शिक्षक होता शिकवायचा तो गाणं. आणि त्या मुलांना 1.5 तासामध्ये भारतीय संगीताचा स्वभाव आणि त्याच्यात निर्मितीला वाव हे 1.5 तासात समजावून द्यायचं होतं. म्हणजे ते समजून घेता घेता त्यावेळी 55 वर्ष माझ्या वेळेला उलटून गेले होते आणि बऱ्यापैकी माझे केस पांढरे झाले होते तरी ते संपूर्ण कळलं आहे असं काही वाटत नव्हतं. तर आता त्या मुलांना काय सांगायचं? तर तेव्हा म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 8-10 वर्षापूर्वीची. जरा सुरू दे रे. त्याकाळी
असं एक गुलजारांच्या प्रतिभेतून शब्द निघालेले आहे, तर ते जुडवा नेणं हे काही मला कळे ना, कारण आपण दोन नोस्ट्रिल्स असं म्हणत नाही ना, एक नागपुडी म्हणतो आपण, तर जुडवा म्हणजे काय चकणे डोळे असणे शक्य नाही नायिकेचे, ऐश्वर्या राय होती, ते जुडवा नेणं. तर मुलांना ते आतून फार आवडत होतं, तर मी म्हटलं की मलाही फार आवडतं आहे, चला आपण म्हणूया. हां, म्हणजे त्यांच्यात माझ्या जवळीक साधली गेली पाहिजे ना. तर मग एक 5-10 मिनिटांनी हे पुन्हा 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 म्हणत त्या सगळ्यांचे मानाखाली गेल्या, कंटाळा यायला लागला, आवाज खोल गेले. कारण का तर याच्यामध्ये ह्या लो हे ही लोकधून आहे आणि याच्यामध्ये मोनोटोनी आहे. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट आहे. कारण का तर धाक आहे ना ते नक्क धेन धाक आहे ना ते नक्क कजरा रे तोर कारे कारे नैना. बरं, आतून मला इतकं पुण्य लाभत होतं 8 शाळांमध्ये शिकवताना, कारण मुळात ही चाल आहे दिगंबरा दिगंबरा दीपाद्वल्लभ दिगंधरा. म्हणजे पुण्याची गणना कोण करी नाही का, असं झालं एवढं पुण्य कुठे ठेवू. तर मग मी मुलांना प्रश्न विचारला, तुम्हाला याच्यातला सगळ्यातला महत्त्वाचा प्रश्न शब्द कुठला वाटतो, कमी कर. आता त्याच्यात जी मजेदार उत्तरं आली ती सगळी सांगत नाही, पण नंतर मला जर मला त्यांचं उद्बोधन करावं लागलं की नैना हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण नैना आहे म्हणून काजळ आहे. आता तुम्ही जर ABP माझा सोडून इतर कुठल्याही चॅनल 24 तास पाहिल्या तर असं लक्षात येईल की इतके साबण असल्यामुळे इतक्या वेळा आंघोळ करायला पाहिजे. पण मुळात साबणाकरता आपण आंघोळ करत नाही, तर आंघोळीकरता साबण आहे. आणि पु ल देशपांडे म्हणतात तसं आंघोळ करावं असं आतून रंध्रांना, तुमच्या त्वचेच्या रंध्रांना वाटलं पाहिजे, ती रिच्युअलची गोष्ट नाही असं पु ल देशपांड्यांचं मत होतं. तर मी त्यांना म्हटलं की नैना आहे तर आपण नैनावर सम ठेवू, कारण सम हा आमच्या गाण्यातला सगळ्यात जास्त ज्याची आवृत्ती होते असा पॉईंट आहे. मुखड्याची आवृत्ती जास्त होते, चीज बरेच गायक लोक पासपोर्टसारखे एकदा रागाच्या प्रदेशात आलो की बाजून ठेवून देतात, आपलं प्रभुत्व दाखवतात वेगवेगळ्या अंगावर. तर मग म्हटलं आपण नैनावर सम ठेवू, तेन तेन ता त्रक धेन धेन दा ता त्रक धेन धेन दा दा. आणि तुम्ही फक्त समेवर टाळी वाजा तुम्ही लोक, नैना एवढंच करायचं तुम्ही, चुकरात तरी हरकत नाही. नैना गजरा रे गजरा रे कारे, नैना गजरा रे गजरा रे कारे नैना. नैना गजरा रे कारे 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 नैना. आता हे अभिजात संगीत सुरू झालं. आता कजरा रे कजरा रे कारे नैना हे जर मी 29 वेळा गायलो तर ते तुम्ही लोक मतिमंदात म्हणून मी गात नाही आहे. मी ते नैनाही विसरलो आहे, कजरा रेही विसरलो आहे, मला फक्त त्रिताल दिसतो आहेत आणि हे भूप्रागाचे स्वर आहेत हे दिसत आहेत. ह्याच्यातून मी माझ्या आत्तापर्यंतच्या भूपचे जे संस्कार आहेत, माझा आत्ताचा जो मूड आहे, त्या सगळ्या अभिव्यक्त करायला मला वाव मिळतो. बरं, हा असा एक वनमॅन शो आहे की इथे पेटी पाहिजे आणि तंबोरा पाहिजे हे सगळे शृंगार आहे, पण मग एका निर्जन भेटत खडकावर मी पडलो तरी हा मी निर्मितीचा खेळ खेळू शकतो. हे आपल्या संगीताचा फार मोठा वारसा आहे असं मला वाटतं. तर हे जेव्हा मला रिअलायझेशन झालं तेव्हा ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या थोड्याशा जड भागाकडे येतो. जड अशा करता की एक माध्यम दुसऱ्या माध्यमातून सांगता येत नाही. चित्र पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही वेगवेगळ्या फुलांचा सुगंध घेऊन सांगू शकत नाही, ती उपमा देऊन सांगत नाही. तसं स्वर काय सांगतात हे चित्र काढून सांगता येत नाही. एकदा भीमसेन जोशींचं गाणं लाईव्ह आणि हुसेन तिथे चित्रफलक घेऊन बसले होते NCPA मध्ये, ते भीमसेन जोशी तोडीचे आर्त सूर म्हणजे काहीतरी हरवलंय हरवलं ते गवसेल का वगैरे अशा मूडमध्ये ते, आणि त्याने तिथे घोडा काढला. आता घोड्यालाही संवेदना असतात का नाही ते आपल्याला माहीत नाही, पण असतीलही.
तर त्याने एक भावनोट घोडा काढला, पण त्याच्यामुळे काही ह्याचं आणि त्याचं काही संबंध नव्हतं. हुसेनचे स्ट्रोक अत्यंत प्रभावकारी प्रत्ययकारी होते, तर तो थोडंसं विषयांतर झालं. त्याशिवाय गप्पांची व्याख्याच अशी आहे की ज्याच्यात माणूस स्वैर बोलतो. तर तिथे त्या ठिकाणी मी हा खाली भरीचा विषय आणि हिंदुस्थानी ख्याल संगीताचा स्वभाव आणि मुखडा म्हणजे मी न ना म्हटलं तरी म्हणजे न ना धेन धेन दा दा धेन धेन दा दा तेन तेन ता ता धेन धेन न ना हे जेवढे मी बोल म्हटले तेवढी जागा मोकळी आहे ना, ही तुम्ही कशी भरायची? म्हणजे आत्ता तुम्हाला मी त्रिताल शिकवलं आणि भूपराग शिकवला, तरी आता पुढचं आवर्तन माझं कसं जाईल ही चिंता ज्या नवजात विद्यार्थ्याला असेल किंवा 8 वर्षाच्या मुलाला असेल तीच 90व्या वर्षी रविशंकरांना होती. कारण हे पूर्वनिश्चित नाही आहे. आणि ही आवर्तनांची मालिका आहे, शृंखला आहे, ह्याच्यातून ख्याल एखाद्या काय म्हणायचं प्रवाही शिल्पासारखा लाईक अ फ्लुइड स्कल्पचर तो सिद्ध होत जातो. म्हणून आपल्याकडे त्या गायकाचा तो राग ऐकायला तेच श्रोते वर्षानुवर्ष जातात असा इतिहास आहे. नाही पण आपल्याला जर